अच्छा कार्यक्रम देश आदरणीय होना का कवि मैडम डॉक्टर पछलोरी पछलोरी डॉक्टर आई साहब आणि इतर सर्व मान्यवर डॉक्टर्स आणि माझ्या प्रिय अमरावतीकर नमस्कार. आज आपण इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. माझ्या माहितीप्रमाणे हा कार्यक्रम घरगुती स्वरूपाचा असेल असं डॉक्टर पचगोरे यांनी सांगितलं होतं, पण हा अधिकृत स्वरूपाचा आहे हे मला इथं आल्यानंतर समजलं. आणि आजच्या ह्या कार्यक्रमात आपण ज्या विद्वान आणि समाजसेवी कार्यकर्त्यांचं सत्कार करत आहोत ते पाहून खूप आनंद झाला. मला वाटतं आपणा सर्वांच्या तर्फे पहिल्यांदा किंवा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. अनेक वेळेला आपण खूप गोष्टीमध्ये खूप कार्यामध्ये आणि खूप विचारामध्ये गुंतलेलो असतो. खूप थोड्या वेळा आपण शांतपणे बसून जे चांगलं कार्य करत आहेत त्यांच्या हातून चांगली सेवा घडत आहे समाजाची अशा लोकांचा सत्कार त्यांचं उत्तेज त्यांना प्रोत्साहन आणि उत्तेजन देण्यासाठी खूप कमी लोक आपल्या समाजामध्ये पुढे येताना दिसतात. आणि आज हा कार्यक्रम जेव्हा आपण करत आहोत तेव्हा डॉक्टर पचगोरे आणि त्यांचं फाउंडेशन यांनी हा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल मी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू डॉक्टर पचगोरे. आपल्या समाजामध्ये खूप गोष्टी चांगल्या घडत असतात. आज आपल्याकडे असलेली मीडिया यूएस यूसीएन त्यांनी सांगितलेली एडिटर इन चीफ की मीडियामध्ये खूप काही घडत आहे आणि त्याने शांत राहून काही न बोलता जाण्याचं जो मनसुभा दाखवला की त्यामधून अनेक गोष्टी व्यक्त होत असतात. पण आज मीडियाकडे खूप मोठ्या प्रमाणात एक जबाबदारी आहे आणि कर्तव्य देखील आहे की समाजामध्ये चांगल्या गोष्टी देखील अधिकाधिक प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर लोक चांगलं कार्य करण्यासाठी लोकांमध्ये असलेली सुप्त गुण त्यांच्यामध्ये असलेली चांगल्या कला कृती समाजाच्या उपयोगासाठी आणि लोकांच्या भल्यासाठी पुढे येऊ शकते. आणि हे कार्य चांगलं जे आहे ते अधिक उदात्तपणे समाजामध्ये वाढीस करण्यासाठी आपल्या सर्वांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते आज इथं होत आहे आणि आपण ह्या गोष्टीचे साक्षी आहोत. आज मला देखील डॉक्टर पचगोरे इथे येऊन विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आणि आपणा सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद. थँक्यू.